तर संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीने संपलाय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. संभाजीराजेंना 42 मतांचा कोटा देण्याची तयारी होतीच असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. संभाजीराजेंनी शिवसेनेचा उमेदवार व्हावं इतकीच अपेक्षा होती अशी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निष्ठावंत शिवसैनिक संजय पवार मैदानामध्ये आणण्याची पक्षाची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्याकडून संजय पवार यांच्या नावासाठी जोर लावला जातोय. तर शिवसेनेनं कार्यालयीन पातळीवरती संजय पवार यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात. आमच्याकडून विषय संपलाय. मराठा संघटना शिवसेना आणि संजय राऊत यांना याची किंमत मोजावी लागेल. संजय राऊतांचा काय संबंध याच्यामध्ये आहे व्यक्तिगत, आणि शिवसेनाचे तरी काय संबंध आहे? जे अशा प्रकारची वक्तव्य करताय त्यांनी गेल्या 15 दिवसातल्या घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजेत. पहिल्यांदा पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे, पण आता तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलण्याचं कारण नाही.